नगर व्यासपीठच्या वर्धापन दिनानिमित्त रावसाहेब पटवर्धन स्मारकात डॉक्टर गोपाळराव मिरीकर पत्रकारिता पुरस्कार नगर महोत्सव आशा शाह महिला महोत्सव स्पर्धेचं पुरस्कार वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमात झी माध्यम समूहातील संपादक विजय कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नगर व्यासपीठाच्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर गोपाळराव मिरीकर पत्रकारिता पुरस्कार नगर महोत्सव आशा शाह महिला महोत्सव पुरस्कार वितरण रावसाहेब पटवर्धन स्मारकात नुकतंच झालंय. यावेळी झी माध्यम समूहाचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार विजय कोळेकर, लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, पुरस्कारार्थी पत्रकार सह्याद्रीच्या स्वाती पाटणकर, कमलेश चंगेडे, लोकसत्ताचे अशोक तुपे, दिव्य मराठीचे नवनाथ दिघे, लोकमतचे अभय जोशी, पुढारीच्या कल्पना धूपधरे गुंडे, सकाळचे आशिष तागडे, तसेच ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी, महादेव कुलकर्णी, अद्वैता शेडगे, नगर व्यासपीठाचे संस्थापक संचालक सुधीर मेहता यांच्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमात नगर महोत्सवातील विविध स्पर्धांतील विजेत्यांनाही पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलंय. कोवळेकर यांनी गोपाळराव मिरीकरांच्या कार्यांचा गौरव करीत नगर व्यासपीठ करीत असलेलं कार्य आदर्शवत असल्याचं म्हटलंय. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय. आता परिस्थिती अशी आहे, तात्विक वैचारिक मतभेद म्हणणं हे जरा अवघड आहे आजकाल या गेल्या 2 दिवसात आपण जर चित्र पाहिलं तर. पण ते बाजूला ठेवून तुम्ही शहराच्या कामासाठी चांगल्या कामासाठी एकत्र येता आणि प्रश्न मांडता ही फार महत्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं पत्रकारांची बांधिलकी इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा सामान्य माणसाच्या हिताशी असली पाहिजे. ती आपल्याला कमी दिसली आहे ही वस्तुस्थिती आहे. सुधीरजी म्हणाले की या विषयावर बोला. आता खरं म्हणजे पत्रकारितेबद्दलचे अनेक विषय बोलण्यासारखे आहेत पण ते हे व्यासपीठ नाही. याच कारण इथे आपण साधारणपणे आनंदासाठी जमलेलो आहोत. पण त्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे आणि दुर्दैवानं मी अनेक व्यासपीठावर विशेषतः पत्रकारांसमोरच्या व्यासपीठावर त्याच्यावर बोलत असतो. गोपाळराव मिरीकरांचं वैशिष्ट्य काय, गोपाळरावांचा माझा थोडासा परिचय होता पण मिरीकर घराणं मला माहित आहे. गोपाळरावांची कन्या इथं आहे पण मला असं वाटतं गोपाळरावांच्या कुटुंबियांना सुद्धा गोपाळरावांनी काय निर्माण केलं हे समाजामधून कळत असेल. इतकं त्यांचं स्थान आणि ते निखळ माणूस पण जपलं पाहिजे ही खरं म्हणजे आज समाजात सातत्यानं सांगण्याची गरज आहे. ते प्रसार माध्यमामधून करावं अशी माझी विनंती आहे आणि हे सगळे पत्रकार मित्र ते करतायत याचा मला फार आनंद आहे. मी त्या सगळ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. मी प्रत्येकाच्या कार्याचा वेगळा उल्लेख केला नाही कारण खूप वेळा बोलणं झालं ते. पण त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि असं म्हणतो की पुढच्या काळामध्ये मोठ्या पातळीवर या सर्वांचा गौरव व्हावा आणि त्यांनी असं म्हणावं की आमचा पहिला गौरव नगर व्यासपीठाने केला होता हा सन्मान नगर व्यासपीठाने मिळावा. मीडिया संदर्भातला पहिला कोर्स
नगर शहरामध्ये गोपाळराव मेडिकलने सुरू केलेलं आहे. आता अनेक ठिकाणी पोहोचतं आहे. असे गोपाळराव मेडिकल अचानक जाते असं मला कल्पना नव्हती. मी नांदेडला उभं असताना त्यांना मी गोळा सेंटर घेतलं होतं. दुर्दैवाने त्यांच्या चुकीच्या पत्रपत्र केल्याने त्यांना कळलंच नाही. मला वाटलं ते मीटिंगला येत आहे. नंतर समजले की त्यांना ते पत्र अपॉइंटमेंटचं लेटरच गेलं नाही. मी लखनौला उभं असतानाही आमचा एक दोनदा कॉन्टॅक्ट झाला. मी रिटायरमेंट नंतर नगर असता येईल त्यानंतर ते आजही त्याचं मला माझ्या एका मित्राकडनं कळालं. दुर्दैवाने मी परदेशी बाहेर देशात असताना त्यांचं दुःख निर्माण झालं. शेवटच्या एक दीड वर्षामध्ये मला त्यांची कॉन्टॅक्ट करता आला याचं मला नेहमी मनाला खंत वाटते. गोपाळराव मेडिकल हे अत्यंत अल्पसंतुष्ट होते. पत्रकारितेमध्ये अल्पसंतुष्ट असणार तसं हे नाही. पण सर्व गोष्टीमध्ये अल्पसंतुष्ट अशी व्यक्तिमत्व होते. तर त्याला त्यांच्या नावाने पत्रकारिता पुरस्कार सुरू केल्यामुळे माझे ज्युनियर मित्र सुधीर मेहताला मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर फक्त आजच्या मीडियामध्ये जर बदल झालाय उल्लेखाचं सांगितलं पण मला सुद्धा किती वेळ जाणार होतं की माझ्याबद्दलची बातमी ज्यावेळेस व्हायरल होते त्यावेळेस मला समजतं इतकं हे मोस्ट रिसेंट झालेलं आहे. तर ह्या आजच्या काळामध्ये तरी प्रिंट मीडियाचं महत्व आहे. कायम राहणार आहे ते काही कमी होणार नाही. आता धकाधकीच्या काळामध्ये कुठलाही विद्यार्थी किंवा कुठलाही माणूस हा संघर्ष करून जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि कोळेकर साहेब दोन तीन वर्षानंतर आम्हाला भेटता म्हणून मी त्यांचं पण व्यक्तिशा म्हणून आभार मानतो. आणि ज्या पत्रकारांनी दिला आमच्या जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मी स्वतः पत्रकार म्हणून सुद्धा त्यांचे मी अभिनंदन करतो. मुख्य संयोजक सुधीर मेहता यांनी नगर व्यासपीठाच्या 24 वर्षांच्या कार्यांचा आढावा सादर केलाय. नगरच्या मेरी गावचं शारदा असेल, नगरचं ऐतिहासिक वस्तू संग्रहालय असेल, नगरचं रिमांडम असेल, ही नगरातील शास्त्रीय संगीतच्या सांस्कृतिक वातावरण जे आहे ते मेडिकल परिवारामध्ये आहे. त्यांचे वडील साधारण मेडिकलांपासून तर अशा मेडिकलांच्या नावाने पुरस्कार देणार तो कोणाच्या असे द्यावा हा सुद्धा आमच्यापुढे फार मोठा गंभीर प्रश्न होता. आणि तो कोळेकर सरांनी आमची विनंती स्वीकारल्यामुळं सगळ्यांना एक अतिशय वेगळं समाधान मिळालं की मेडिकलांचा पुरस्कार आणि तो कोळेकरांच्या हस्ते मिळणार. माझे सर्व मित्र ज्यांना आपण या पुरस्कारासाठी निवड केलेली मिनिस्टर साहेबांना कळलं सांगितलं सर तुम्ही आमच्या सर्व कार्यक्रमांना असतात पण आजचा पत्रकारांना पुरस्कार होता आणि नगर महोत्सव पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आहे आपण आवडून आला पाहिजे आणि ते सुद्धा आले सर्व पुरस्काराचे पत्रकार आपण जनता दरबार सह्याद्री पालकपरिचय नंतर राम पाटणे करून देतीलच स्वाती पाटणकर त्यांच्या त्यांचे सहकारी काँग्रेस शेंगे जे नगरशेर आहे माझे मित्र अभय जोशी त्यांनी लोकमत पुण्याला जरी असले तरी आपल्या नगरचे मूळ आहेत. शेजारी कल्पना दुर्गरे ठाण्याला सध्या मोठ्या पत्रकार आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तसेच पाहुण्यांचा परिचय राम पठारे ऐश्वर्या गाळेकर यांनी केलाय. संयोजक अशोक डोळसे, श्याम शिंदे, आबिद दुलेखान, प्रणय शहा, कल्पना मेहता, प्रीती शहा, डॉक्टर आम्रपाली गाळेकर, वैशाली पेगड्याल आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. प्रतिनिधी अतिन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.